विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल उजड़ी राहीले उजड़ हो उजड़ी राहीले विठला माया बापा उजड़ी राहीले उजड़ हो निवृत्ति सोपान मुक्ता बाई निवृत्ति सोपान निवृत्ति श्री संत गजानन महाराज आदि शक्ति मुक्ता बाई की अपने अपने माता पिता की जय वरी हरी सुंदर ध्यान उदे देवरी सुंदर ध्यान उदे देवरी सुंदर ध्यान उदे देवरी कर कटवरी जानी देवा माधा
Oh,
वाटे देवा गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा ढाल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकार्यशु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरत्नं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे आपुलिया हिता जोसे जागता धन्यवाता पिता तयाचिये। प्रस्तुत स्थली प्राप्त प्रसंगे कीर्तन रूपी सेवेसाठी जो अभंग निवडला आहे तो सुप्रसिद्ध वैराग्याचे महामेरू देहू निवासी संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा सुंदर चार चरणाचा अभंग खात तुम्हा सर्व साधू संत मायबापांच्या सेवेसाठी निवडला आहे। प्रस्तुत अभंगाचा प्रतिपाद्य विषय आहे हित आणि तुमची आणि माझी सर्वांची हितासाठीच धावपळ चालली आहे। प्रत्येकाला वाटतंय माझं हित व्हावं माझं हित व्हावं, पण यथार्थ हित कशाला म्हणतात? या अभंगाचा प्रतिपाद्य विषय आहे हित। हित म्हणावं तरी कशाला? म्हणून असा सुंदरता जी माणसं वारकरी संप्रदायाची म्हणून घेतात, किंबहुना जी माणसं भजन गातात, किंबहुना जी माणसं कीर्तनाला येतात, त्या सर्वांच्याच नव्हे बहुतेकांच्या परिचयाचा असा अभंग आज खास कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला विठ्ठल। वादक करण्यापूर्वी कर्तुमाकृत्वम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याची आहे, जो तुमच्या आणि माझ्या सर्वांच्या हृदयस्थ विराजमान आहे असा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा त्याच्या चरणारविंदी माझे कोटी कोटी प्रणाम आहेत। त्याचप्रमाणे मुक्त कैवल्य त्रिजनिधी भगवान ज्ञानोबाराय जगगुरु श्री संत तुकोबाराय आदिशक्ती मुक्ताबाई श्री संत बहिणाबाई श्री संत जनाबाई श्री संत नामदेवराय शांतीब्रह्मण नाथ बाबा आदी करून साधू संतांच्या माद्याळीला माझा साष्टांग प्रणिपात आहे। त्याचप्रमाणे या धर्म मंडपामध्ये उपस्थित तुम्ही सर्व साधू संत ज्ञानवंत गुणवंत वयोवृद्ध तपोवृद्ध सर्व लहान थर श्रोत्यांच्या चरणी माझा साष्टांग प्रणिपात आहे। त्याचप्रमाणे या नारद भगवान नारदासह या नारद गादीला त्रिवार वंदन करून आजच्या कीर्तनाकडे आपण वळत आहोत। Oh,
उपस्थित आवाज द्या करा, माझा आवाज पहिलाच थकलेला आहे. हा वाढवा जितका वाढतोय, वाढवता येईल तेवढा वाढवा. मला सूचना देण्याची सवय नाही का, पण खरं सांगू का, या सर्व लोकांचं प्रेम आणि त्याच्यातून माझ्या शब्दामध्ये हा एक निर्माण झालेली ताकद. मावळी गुरुदेव महिला सेवा समिती गांधीनगर चिखली यांच्या वतीनं थोडासा पर्याय. हा कीर्तनाचा नियम आहे, ज्यांनी कीर्तनाला बोलवलं हा त्याचा परिचय देणे. तुम्ही म्हणाल तुम्ही त्यांचं हा वर्णन करण्यासाठी किंवा त्यांना चांगलं म्हणण्यासाठी उभा राहिलात का? बिलकुल नाही. या गादीचा तसा नियम नाही की हा आपल्याच माणसाचं आपण कौतुक करावं, पण कीर्तन परंपरेने आम्हाला एक नियम दिला आहे की जया गाडी केला वास तया नसावे उदास. जिथं माणसं राहिले त्या ठिकाणी जर उदासीनता असेल तर मग मात्र प्रेम वृद्धिंगत होणं फार लांबची गोष्ट आहे, पण माणसं एकमेकाच्या जवळ सुद्धा जाणार नाहीत. म्हणून तुमच्या बहुतेकांची मी परिचयाची नसेलच असं आज मानायला हरकत नाही तर मग आदरच्या गोष्टींचं माणसाला फार कौतुक नसतं. पण आजच्या ज्या नियोजित कीर्तनकार आहेत, साध्वी प्रज्ञा देवीजी हा प्रख्यात कीर्तनकार, पण काही कारणानिमित्त त्या या ठिकाणी पोहोचू शकल्या नाहीत. म्हणून हा इष्टेपनी गाडी बंद करू नये म्हणून हा इथं उपयोग आहे तिचा. पुनिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा. विठ्ठल परिचयाचा आहे. अभंगाद्वारे महाराजांनी जन माणसाचं हित कशामध्ये आहे याचं प्रतिपादन केलं आहे. तसं आम्ही समृद्ध परंपरेचे धारक आहोत, संत परंपरेचे धारक आहोत, वारकरी संप्रदायाचे धारक आहोत. एवढ्या समृद्ध परंपरा आमच्या संतांची आहे की संतांनी प्रत्येक गोष्टीची शिकवण जनसामान्यांना दिली आहे की बाबा या जीवनामध्ये आल्यानंतर पथक्रमण करत असताना मार्गक्रमण करत असताना तू असा असा गेला तर निश्चित आणि निश्चित मुक्कामापर्यंत पोहोचण्याची हमी संतांनी दिली आहे. म्हणून संतांची ही परंपरा आम्हाला लाभली आणि त्याच्यातूनच हे छोटस रोपट चिखली शहरामध्ये लावल्या गेला आणि त्या
त्याचं वृद्धिंगत झालेलं वटवृक्ष आज तुम्ही आम्ही सर्वजण अनुभवतो आहोत. याला फक्त माऊली गुरु महिला आश्रमाचं ती जबाबदार नसून मंडपामध्ये नव्हे, मंडपाच्या बाहेर नव्हे, चिखली शहरामध्ये जी जी माणसं नव्हे, तालुक्यामध्ये नव्हे, जिल्ह्यामध्ये जी जी माणसं आहेत, या कार्यक्रमाला सहकार्य करणारी, मोठी करणारी या सर्वांचाच सहभाग त्याच्यामध्ये मोलाचा आहे. म्हणून आज हे कार्य तुमच्या समोर एवढ्या वटवृक्षाच्या रूपामध्ये विराजमान आहे. एवढा दिमाखदार सोहळा, माणसं म्हणतात महाराष्ट्रामध्ये पहिला असा सोहळा पद्धत. मला अनेकांनी हा व्हॉट्सअपवर कमेंट्स केलेले आहेत की हा तुमच्यासारखं नियोजन आम्ही तरी पाहिलं, अफाट जनसमुदाय पाहिला असेल, लाखोच्या संख्येमध्ये माणसं पाहिले असतील, पण एवढी शिस्तबद्धता हा या आमच्या स्टेजने. काल महाराजांनी व्यासपीठाचं महत्व फार सुंदर समजावून सांगितलंय की या स्टेजने ज्याला म्हणतात ना पंगोम लंग येते गिरी मुकम करोति वाचालम पंगोलंगम येते गिरी यत कृपात महम वंदे परमानंद माधव, येण्याप्रमाणे या स्टेजने मुक्या लोकांना बोलायला शिकवलं. त्याच्यापैकी माझा प्रथम क्रमांक आहे विठायला. असो आम्ही एवढ्या समृद्ध वाङ्मयाचे धारक आहोत. श्री संत ज्ञानोबा राय, ज्ञानोबा रायाने जगाला एक अद्वितीय ग्रंथ दिला, त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, आणि ज्ञानोबा तुकोबारायासारखे संत नाही अशी आमची हे समृद्ध परंपरा. आणि आमच्या संतांनी तुम्हाला आणि मला, मी पहिले सांगितलं, पथदर्शन करून दिलं आहे. मार्ग धावून गेल्या आधी दयानिधी संत गेले आधी, मार्ग धावून गेले आधी, मार्ग धावून गेले आधी दिला आहे. ज्या समाजामध्ये संत नाहीत त्या समाजाची दुर्गती आमच्या हा निदर्शनात येते आहे. म्हणून आमच्या अर्थात मराठ्याची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करून म्हणून ही जी मुक्ती दिली आहे ती आमच्या ज्ञानोबा रायाने. म्हणून ज्ञानोबा तुकोबा सारखे संत आहेत म्हणून तुम्ही आणि मी या धर्म मंडपामध्ये बसलो आहोत. नाहीतर माणसं आकाराने माणसात पार एका कोटीच्या 100 कोटीच्याही पुढे गेली, ऐक ना, 130 कोटीच्या घरामध्ये आज माणसांची संख्या गेली, पण विचाराने आजही माणसं नगण्यच आहेत. म्हणून तुकडोजी महाराजांना म्हणावं लागलं, माणूस द्या मग माणूस द्या. माणसांचा तोटा पडलाय का, माणसं लय व्हायला लागलीत म्हणून तर ऐक नाही कुटुंब नियोजन कशासाठी आहे, माणसं वाढायला लागली म्हणून ना, जनसंख्या वाढते आहे म्हणून कुटुंब नियोजन शासनाच्या ध्यानात आलं. मग असं असताना तुकडोजी महाराजांना माणूस मागतात ते की माणूस द्या म्हणजे माणूस द्या. माणूस कोणता द्या, नुसता आकाराने माणूस देऊ नका, विचारानेही माणूस द्या. ऐक की नाही, आज माणसं आकाराने मी आणि तुम्ही सर्वजण बोलणारी पुष्कळ झाली, बोलणाऱ्याची संख्या आज कितीतरी घरामध्ये गेली. आज जर चिखली तालुक्यामध्ये जर तुम्ही बोलणाऱ्याची संख्येची गणना केली तर 300 वर बोलणारी माणसं आहेत. कोणते, नारदाच्या गादीवर बोलणारी माणसं. हा जनगणना झाली, मला माहित नाही, पण जनगणना झाली तेव्हा असं म्हणतात की 300 अधिक कीर्तनकार या चिखली तालुक्यामध्ये आहे. अवघ्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कीर्तनकार जर कोणत्या तालुक्यात असेल तर तो चिखली तालुका आहे. आता बोलणाऱ्या माणसाकडे विचारच असावा लागतो, नाही काय, तसं बोलता येत नाही. विवेक शून्य माणसाला बोलता येणार नाही,
किमान त्याच्यामध्ये बोलण्याची वक्तृत्वाची कला विराजमान असेल त्यालाच बोलता येईल. मग ही सर्व बोलणारी माणसं कृतीनेही तेवढी सिद्ध झालीत का? जेवढी माणसं आज बोलायला उठसूट माझ्यासह सर्वजण उभी राहतात ती सर्वच माणसं कृतीनं सिद्ध झालीत का? कुणाचं तरी थोडं आणलं, कुणाचं तरी थोडं आणलं, दोन तास हा समाजाचं रंजन केलं त्याच्या पलीकडं अजून हा आमचे विचार पोहोचले नाही की आमचे विचार ज्या दिवशी कृतीमध्ये उतरतील, विचाराची कृतीला जोड मिळेल तेव्हा मग परमार्थातलं सुख मग काय सांगावं ते अवर्णनीय सुख तुम्ही आणि मी सर्वच जण अनुभव. पण निदान बोलण्यापर्यंत तरी माणसं पोहोचली हे काही कमी नाही, नाही का? बहिरंग बदलल्याशिवाय अंतरंगाकडे प्रवास माणसाचा होत नाही. बहिरंग हा बाहेरचा वेश माळ घात. आता मी मला काल तुम्ही पाहिलं त्याच्या अगोदर पाहिलं त्याच्या 15 वर्षापासून माझं इथं वास्तव्य आहे तेव्हापासून तुम्ही मला बघता आहात. तेव्हाची मी थोडा वेश बदलला हा दिला नाही माणसानं, ऐक नाही, सर्वात पुढे स्थान दिलं वेशामुळे. वेश परिवर्तन झालं, स्थान मिळालं, पण जेव्हा अंतरंग बदलेल ना तेव्हा या जनमाणसाची मग काही आवश्यकता पडणार नाही. हा मग तेव्हा लोकांची गरजच उरणार नाही. कोणा कोणाचा मान नको, कोणाचा सन्मान नको, पण केव्हा? जेव्हा अंतरंगामध्ये प्रवेश होईल तेव्हा. तुमचा हा बहिरंगाचा प्रवास अंतरंगापर्यंत पोहोचल्यानंतर मग खऱ्या अर्थानं परमार्थाला सुरुवात आहे. बहिरंग आणि अंतरंग दोघांमधला फरक एकाने आपल्या गांधीनगर नव्हे आमच्या गल्लीमध्ये कुटुंबच्या कुटुंब माळकरी झालेत. या सप्ताहाची ती देण आहे. त्याच्यामध्ये शेळके साहेब यांचं कुटुंब सर्व कुटुंबचे कुटुंब माळकरी झालं. एवढं मोठं हा त्यांना इथून ठेवा मिळाला आहे. बहिरंग बदललाय पण पाहणाराची दृष्टी आता बदलली आहे. एका माणसाने असा पाहिलं की बाबा माळीचं महत्व, गळा तुळशी माळा गोपी चंदन टिळा हृदयी कळबळा वैष्णवांचा असं ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी महाराजांच्या पुढे नतमस्तक बाबा मला माळ घालायची. बाबा म्हणाले बा अरे बाबा तुझा आधी मनावर ताबा आहे का? घरच्यांना विचारलं का? मित्रांना विचारलं का? बाबा म्हणाला की नाही बाबा, मी आता निर्धार केलाय, निश्चय केला आहे की मला आता माळकरीच म्हणायचं आहे. या महिलांनी हा पहिल्याने आमच्या महिला सप्ताहापूर्तीच माळ घालायच्या, आहे की नाही? पहिल्याने आमच्या ज्या महिला मंडळ आहे आम्ही कुठे स्पर्धेला गेलो की तेव्हा माळी घालून जायचं, कुठे कीर्तनाला गेलो की तेव्हा माळी घालून जायचं. पण हळूहळू करता त्या माळीने एवढी स्थिरता त्यांच्या गळ्यामध्ये मिळवली आहे की आता ही माणसं माळीशिवाय पाणी सुद्धा प्यायला तयार. म्हणून सांगायचं तात्पर्य बहिरंग आणि अंतरंग दोघांमधला फरक. बाबा मला बोलू द्या ना, कशाला आले तुम्ही एकाने माळ घातली सप्ताहामध्ये माळ घातली पण हा पडले बळन इंद्रिया सकाळ भाव तो निराळा नाही तुझा, आहे की नाही? म्हणून माळ घातली पण मन मात्र हा थांबायला तयार नाही. मग जवळ धाबा होता आपला हरदेव धाबा, त्याला असं वाटलं माळ घातली म्हणून काय झालं, धाब्या पुढून चक्कर मारायला काय हरकत आहे का? माळ घळत आहे खायचं नाही, पण संती सोबती तिकडे गेलेत ना बाजूला बसायला काय हरकत. हा बरीच माणसं न खाणारी त्या पंक्तीमध्ये बसतात, म्हणतात आम्हाला चालत नाही पण आता काय करावं, मित्रांचं ऐकावंच लागतं. म्हणून यालाही असं वाटलं की अरे बाबा खाणं आपण सोडलंय पण हा पाहूया मित्र मंडळी काय मौज मस्ती करतायत ते, म्हणून तिथून चक्र मारू लागला. आता तुमच्या माझ्यासारखे उपस्थित होत रात्री आणि आमची हा साष्टांग दंडवत करून माळ घातली म्हणून. मग एकाने म्हटलं का हो महाराज तुम्ही माळ घातली ना रात्री, तुमच्या सारख्याला शोभत का असं हरदेव पुढे जाणार? याला वाटलं हो बरोबर आहे, मी माळ घातली तीही एवढ्या समुदायासमोर, मग आता कस झालं धाब्याकडे जाणं बंद. घरी घराशेजारी मंदिर, आता मंदिरात टाळ वाजायला लागले दररोज संध्या हरिपाठ, आहे की नाही? वारकऱ्याची संध्या आहे हरिपाठ म्हणजे. मग टाळ वाजायला लागले, घरचे म्हणू लागले अहो माळ घातली आता मंदिरात जायला शिका, हरिपाठ तुमचे
भाऊबन हरपट म्हणतात ना, हा सगळ्या गावाला त्यांनी कंटाळून सोडलंय, है की नाही? या लाऊड स्पीकरची व्यवस्था जेव्हापासून झाली तेव्हापासून परमार्थाला उतरती कळा आली असं मला वाटतं. विठ्ठल ती म्हणू लागली, तुमचे भाऊबन तिकडे आडू आडू मरायला लागले तर तुम्ही घरात काय करता? जा मंदिरामध्ये. गेला मंदिरामध्ये. आता टाळ गळ्यात आटवायचा की हातात धरायचा हे सुद्धा माहीत नाही ना, मग काय? हा एकाने सांगितलं, बाबा आता तू माळकरी झालास, हा आता कंपळाला गंध लावला पाहिजे, टाळ असा धरावा चक्कीच्या भोंग्यासारखा धरून. हा टाळ धरायची एक पद्धती आहे, कसा टाळ धरला म्हणजे त्याचा निनाद हा अगदी मुक्त होईल याची एक पद्धती आहे. मग एकाने ती पद्धती शिकवली. हळूहळू हळू कीर्तनामध्ये टाळ, आता गळ्यामध्ये टाळ यायला लागला गावात कीर्तन झाले म्हणून. अरे बाबा कीर्तनात उभारा टाळ वाजवता यायला लागला ना, पण याने टाळ वाजवायला सुरुवात केली. टाळ वाजवायला लागला की तोंड बंद, हा तोंड सुरू केले की टाळ बंद. एकाने सांगितलं, अरे बाबा विठ्ठल विठ्ठल तर म्हणायचा, रूप पाहता आणि सुंदर ते ध्यान किती सोपं आहे, है की नाही? पाठ होतो ना ते शिकता शिकतात. मग निदान ते नाही म्हणता आलं, अजून चाल कळत नाही, पण विठ्ठल विठ्ठल म्हणायला काय हरकत आहे. हळूहळू विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागला, आणि जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागला ना, मग तसा तसा अंतरंगाला त्याचा रंग लागायला लागला. आणि मग काय सांगावं, त्या भक्तीतला आनंद, त्या परमार्थातला आनंद. म्हणून मला सांगायचं की बहिरंग जरी बदलता आला तर अंतरंगाकडे मग माणसाचा प्रवास व्हायला वेळ लागत नाही. त्याचपैकी माझा एक तो अनुभव आहे, पहिला बहिरंग बदलला, सर्वात पहिली घेतलेली ही साडी. बहिरंग बदलला अंतरंगाकडे, हळूहळू आता प्रवास सुरू झालाय. अंतरंग या जन्मात नाही बदलणार, पण घेईन आम्ही जन्म याच साठी देवा, हा अट्टहास मात्र आता बांधलेला आहे. आता माग फिरायचंच नाही, परत माघारी येणे नाही. काही झालं तरी चालेल, कितीही जन्म घ्यायचं काम पडलं तरी चालेल, पण ही आधुनिक स्त्रीची आध्यात्मिक जागृती अवघ्या जगामध्ये पोहोचवायची पोहोचवायची आणि फक्त पोहोचवायचीच आहे. आधुनिक माणसं राहणीमानावरून आधुनिक झालेली असतील, पण अंतरंगामध्ये बदललेली माणसं वरून आधुनिक दिसत असली तरी अंतरंग मात्र, हा त्यांचा अंतरंग जर तुम्ही जवळून बघितला ना, तर मग कळेल की या माणसामध्ये परिवर्तन किती झालंय. हा तुम्ही पहिलं पाहिलं बायकांच्या डोक्यावरचे पदर पडत नव्हते, हे की नाही? आधुनिकता डोक्यावरचे पदर पडत नव्हते, गावातून बायका चपला घालून चालत नव्हत्या, नाही का? मोठ्या माणसाच्या समोर बायका चपला घालत नव्हत्या. गावचा पाटील असेल नव्हे, घरातील कोणी ज्येष्ठ व्यक्ती असेल तर बायका वेशीमध्ये चपला, हे मी पाहिलंय का? घरामध्ये चपला घालणारी माणसं मी पाहिलंय का? हे गावाच्या वेशीत चपला काढणारी माणसं माझ्या डोळ्यांनी बघितली नाही, पण मी ऐकलंय कित्येकांच्या तोंडून, माझ्या आईच्या माझ्या आजीच्या तोंडून ऐकलं की आम्ही बाई पहिले वेशीमधून जेव्हा गावात प्रवेश करायचो ना, तेव्हा पायातील चप्पल हातामध्ये काढून घेतल्या जायची, डोळीचा पदर थोडा सुद्धा सरकत नव्हता. हे बरोबर आहे, पण आता तुम्ही सर्वांनी माझ्यासह सर्वांनाच, ज्यांना ज्यांना साड्या आहेत, आता पातळही साड्याचे जात भाई झालेत ना, सुती पातळ राहिले. आता पदर जर वारंवार 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 जर घेत राहिला घेत राहिला, तर मग काम करणे दुरापास. हे वास्तव आहे बरं का? तुम्ही म्हणाला हा कीर्तनाचा भाग आहे का? हित पाहायचंय ना आम्हाला. आधुनिकता आणि आध्यात्मिकता याची जोड कशी घालायची हे मला तुम्हाला सांगायचं आहे. जर या पदरानं आमची कामं थांबत असतील, आता सुरटकर मॅडम सारख्या क्वचित व्हायचं आहे त्यांना, तो एक पदर हातामध्ये धरला की काम सुचत. पण आता बहुतांशी बसलेल्या बायकांपैकी एखादी तरी हात वर करावा की मला नाहीच ना, मला माहित नाही ना. म्हणून वरून जरी वेश तसा वाटत असला, पण अंतरंग मात्र आता परमार्थाकडे झुकतो आहे, हे त्याच फलित आहे. म्हणून आधुनिक असलो आम्ही म्हणून काय झालं, है की नाही? आधुनिक युगानं काय दिलं? वेश क्रांती दिली.
आधुनिक युगाने काय दिलं आम्हाला, आर्थिक हा सबलता तर माणसांना प्राप्त झाली असेल, पण सर्वात मोठा बदल झाला तो वेश क्रांतीचा। देश क्रांती ज्या पाश्चिमात्य देशांना आम्ही नावे ठेवता ठेवता आम्ही सुद्धा तसं झालो, एवढी वेश परिवर्तन आम्ही करून घेतलं। पण त्या माणसांना सांगू काय केलं ते पाश्चिमात्य मंडळींनी, तुम्ही वृंदावनामध्ये महाराजांना महाराजांचा वास तिकडे झाला आहे, वृंदावनामध्ये स्पेशल कॉलनी त्या लोकांची आहे, त्या लोकांचा जर तुम्ही वेश बघायला गेलात तर काय सांगावं। हा सुंदर धोत्रामध्ये आणि बायका साड्यांमध्ये आहेत, त्यांचा गंध इथून सुरू होत इथून इथपर्यंत कोणाच्याही गळ्यामध्ये काळी पोत। आता मी 4 महिने राहिल्यानंतर मी पाहिलं आहे की तिथं काळी पोत नवऱ्याच्या नावाने घालणाऱ्या बायका फारच नगण्य आहेत, त्या माझ्यासारख्या उजण्या तिकडे गेलेल्या। पण त्यांनी त्या परम पतीला त्या परमेश्वराला तर सर्वार्थाने पती मानलं, म्हणून माणसं सुद्धा स्त्री वेशामध्ये मी तिकडे पाहिले आहे, त्याला सखी संप्रदाय असं म्हणतात। आम्ही त्या लोकांना नाका मुरडता मुरडता, आमची महाराज मंडळी सुद्धा जीन्स मध्ये तुम्हाला कधी कधी पाहायला मिळते ना, या लोकांनी रात्री कीर्तनात सांगावं है की नाही, नरपा तुकोबारांची महती सांगावी, पण वेशाचा अंगीकार मात्र पाश्चिमात्याचा केला आहे, यालाच आधुनिकता असं म्हणतात। वेशावरून साधू ठरवता येत नाही। हा साधुत्व जर वेशावरून ठरलं असतं तर महाराज म्हणाली नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी, नाही का? वेशावरून जर साधुत्व ठरलं असतं तर हा लाल रंगाची भुरकट ज्याला आम्ही भगवा म्हणतो किती जीव आहेत, पशु या योनीला प्राप्त झालेली, आमचा बैलही तसा, आमची गाय तशी, बरं आमचा कुत्रा तसाच आहे ना, है की नाही? जर वेशावरून जर साधुत्व ठरलं असतं तर मग या मंडळींनाही तुम्ही रोज हा रोज पूजा केली असती ना, केली असती की नाही? दत्ताची हा दत्त संप्रदायाची धारक मंडळी जी दत्त प्रभूचे पूजक आहेत, मानणारी आहेत, उपासक आहेत, त्या मंडळींनी दररोज कुत्र्याला पाटावर बसून है की नाही आमच्या देवाच्या सान्निध्यात आहे ना तो, त्याची पूजा बरं त्याच्या पुढे चला। आमच्या भगवंताने वराहा अवतार घेतला, वराहा कशाला म्हणतात बसलेल्यांपैकी डुकराला, हा वराहा डुकराला म्हणतात। मग आता आम्ही भागवतकार मंडळी है की नाही, तुमचं जाऊ द्या, भागवतकार मंडळी यांना माहित आहे की वराहा डुकराचा अवतार जो आहे तो आमच्या भगवंताने घेतला आहे। मग माझ्यासह अनेक भागवतकर्त्यांनी वराहा जयंतीच्या दिवशी गावातली डुकरं जी नालीमध्ये फिरत होती है की नाही त्यांना आणलं पंचारती, हा हा पुष्पांचा वर्षाव करत करत मग आपल्या देवारामध्ये नीलं आणि त्यांची पूजा केली। घडलं नाही घडलं आम्हाला, हा ही परंपरा एवढी समृद्ध आहे पण आमची अजून दृष्टी तिथपर्यंत पोहोचली नाही, म्हणून तुकोबाराय म्हणाले अरे तुम्ही हित ज्याला ज्याला हित म्हणता ना हे हित मात्र तुमच्या हिताचं नाही, आम्हाला संसारिक हित माहित आहे ना, नाही का? हित म्हणजे फायदा है की नाही? आमच्या दृष्टीने सरासरी हित त्याला म्हणतात जेणेकरून आमचा फायदा होईल, त्याशिवाय माणसं कुणाला नमस्कार करत नाही, कुणाच्या जवळ नाही जात। काही तरा सांगायचं तात्पर्य, जेव्हा आम्ही तुमच्याकडे वर्गणीला जातो मला बरीच माणसं गल्लीतली म्हणतात शहरातली म्हणतात आताबाई बोलायला लागली का, हा बाई तशी जनाड कोणतं सप्ताहाचं बाई तशी कुणाला बोलत नाही। सांगायचं तात्पर्य माझंही तुमच्या हितात दडलंय, तुमचंही माझ्या हितात दडलंय, म्हणून आपली सोयरी झाली ना, नाही का? म्हणून मलाही माझं हित बघायचंय हे सगळं करत असताना, आणि तुम्हालाही तुमचं हित बघायचं की इथं 2 तास का होईना टीव्हीचे चित्र पाहता पाहता माणसं आता कंटाळत, आता जिवंत चित्र पाहण्याकडे माणसांचा कल अधिक वाढला आहे ना, तर सर्वच माणसांनी जर कीर्तन ऐकले असते सर्व कीर्तनकार झाले असते ना, ऐकायला कोणी शिल्लक राहिलं नसतं। पण काही माणसं हा बायांचा सप्ताह आहे स्त्रिया कीर्तनकारही झाल्या हे पाहण्यासाठी म्हणून येतात, काही माणसांना असं वाटतं की स्त्रिया आता गप्पा सांगण्यापलीकडे गेल्या आहेत, स्त्रियांमध्ये आता थोडी थोडी जास्त नसेल पण थोडी थोडी विद्वत्ता आता स्त्रियांमध्ये पाहायला मिळाली आहे, बरं आजच स्त्रिया विद्वत आजच या जगाने स्त्रियांची विद्वत्ता बघितली आहे का? पूर्वीपासून आहे ना, अगदी गार्गीपासून जनक राजाच्या
हा राज्यामध्ये गारखीला फार महत्त्वाचं स्थान होतं. त्या काळात पुराण काळापासून स्त्रियांमध्ये तेवढी विद्वत्ता आहे पण पुरुष प्रधान संस्कृतीने अजून स्वीकारलं नाही. हा संस्कृती आमची हा फार दिव्य संस्कृती आहे. एवढी दिव्य संस्कृती आहे की ज्या वेदाला ज्या वेदाचा अभ्यास आता फार दुराभास्त झालाय पण वेद सगळ्यांनाच माहित आहे ना. एका वेदाचे चार भाग करणारे महर्षी व्यास एका वेदाचे प्रणव नावाच्या वेदाचे चार भाग महर्षी व्यासांनी केले. त्या व्यासांना कळलं नाही का स्त्रिया अपात्र आहेत म्हणून. ऐक नाही कळलं असेल ना त्यांना मग त्यांना काय उद्घोष करायची गरज नव्हती. मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव नंतर सांगितलं आहे की नाही. पहिलं प्राधान्य मातेला दिलं आहे. मग तुकोबारायांना तर पंचम वेदाचे जनिता म्हणतात. पंचम वेद माहित आहे कशाला म्हणतात. गाथ्याला पंचम वेद अशी संज्ञा सर्व जाणकार मंडळी दिली आहे. जाणकार म्हणजे अभ्यासू त्याच्यामध्ये तज्ञ असलेल्या माणसांनी सांगितलं की तुकोबारायांनी पंचम वेदाचं निर्माण केलं आहे. मग ते तुकोबाराय आहेत त्यांना माहित नव्हतं का. आहे की नाही त्यांना माहित नव्हतं का स्त्रिया अपात्र आहेत. तुकोबाराय ते आहेत. कोण तुकोबाराय अनुरेणू या घराचं पत्र. आता पत्र राहिले नाही घरावर आहे की नाही. पत्र्याची घर आता संपली आहेत पण एखाद्याच्या गावामध्ये तुम्ही गेलात त्या पत्राला छिद्र असावं आणि त्याच्यामधून घरामध्ये येणारा प्रकाश आणि त्या प्रकाशामध्ये तुम्हाला बारीक 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 धुरडीच्या कणासारखे जे कण दिसतात त्याला अणुरेणू असं म्हणतात. आहे की नाही. मग त्याच्यापेक्षाही लहान तुकोबाराय मोठ्यातून मोठे आकाशापेक्षाही व्यापक आणि अणुपेक्षाही हा छोटे. हे संतांच्याकडून आम्हाला हे शिकायचं आहे. जेव्हा तुम्हाला मोठे पण उभं बघायचं ना एवढं मोठं व्हा की तुम्हाला पाहता पाहता इतरांनी माना उंच कराव्या. माना उंच करतानाही दिसू नये उठून उभं राहता या. म्हणून ते तुकोबाराय आहेत की जे ज्यांचं श्रेष्ठत्व ज्यांचं व्यापक पण एवढं मोठं आहे की आकाशालाही त्यांनी गवसणी घातली नवे आकाशही कमी पडावं एवढी व्यापकता ज्यांच्या विचाराची आहे त्यांना तुकोबाराय असं म्हणतात. त्या तुकोबारायांनी त्यांना कळालं नाही का मग आम्ही जे स्त्रिया आता सर्वसाधारणपणे शैक्षणिक क्षेत्रानेही स्वीकारलं की स्त्रिया आता हा बुद्धिमान आहेत स्त्रिया लायकीच्या आहेत. हा राजकीय क्षेत्रांनी सुद्धा स्वीकारलं आहे पण हा हे परमार्थिक क्षेत्र अजून पाहिजे तसं हा स्त्रियांच्या बाबतीमध्ये अजूनही त्या लोकांची नकारात्मक भूमिका अजून संपलेली नाही. तर मला एक सांगायचं आहे स्त्रियांच्या बद्दल जर यांच्या मनामध्ये अपवित्र भाव जागा होत असेल. माझं वाक्य नीट आहे का. स्त्रियांच्या बद्दल यांच्या मनामध्ये जर अपवित्र भाव जागा होत असेल स्त्री पवित्र नाही असं जर यांना वाटत असेल हे जन्माला आली कुठून नाही का. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जी लायकीवान माणसं आहेत मग ज्ञानोपा असेल तुकोपा असेल असला आधी देवापासून देवालाही जन्माला येण्यासाठी कुणाचा आधार घ्यावा लागला. स्त्रीचा आधार घ्यावा लागला नाही का. जे देवालाही जन्माला येत असताना एका स्त्रीच्या आधाराशिवाय त्यालाही जन्म मिळाला नाही. मग तुम्ही कोण
माणसं कोण आहेत? स्त्रियांना नाकारणारी माणसं कोण आहेत? नाही का? ज्यांना ज्यांच्यामुळे तुम्हाला जीवन मिळालं, ज्यांच्यामुळे तुम्हाला हा मोठं कर्तृत्ववान होता आलं, असं म्हटलं जसं की आईच्या कर्तव्यामध्येच, आई जर कर्तव्य पक्ष असेल तर त्याच्यामध्ये मुलाचं हित सामावलं जातं, असं कोण म्हणते? कशामध्ये सामावलं हे फक्त आईलाच कळत, नाही का? म्हणून तुकोबाराय काय वेडे आहेत का? माझा मुद्दा तो आहे की जिथे तुम्ही आणि नाकारतो स्त्रियांचा, हा त्यांच्यामधली विद्वत्ता असेल, स्त्री मधलं हा पवित्र स्थान असेल. आजही माणसं म्हणतात की स्त्रियांना या कीर्तन करण्याचा अधिकार प्राप्त झालेला नाही. अजूनही अनेक धर्मसभा त्यासाठी, हा धर्म मार्तंडाच्या सभा आजही, आज मितीलाही अनेक बैठका होत आहेत, पण अजूनही एका मताने स्त्रीला अजूनही हा त्यासाठी त्याचा गौरव त्याला प्राप्त झालेला नाही. बरं, चला, मला असं म्हणायचंय, स्त्री मीही मान्य आहे ना, मलाही मान्य आहे की स्त्री अपवित्र आहे असं मान्य आहे का? नाही, पुरुष प्रधान संस्कृती मलाही मान्य आहे. आमची संस्कृती पुरातन कालापासून पुरुष प्रधान असेलही आम्ही मान्य करतो ना. कशावरून? आजच आम्ही मान्य करतो का? कशावरून? हे बघा, आमच्या जनाबाई, थोडं मागे जाऊया. जनाबाई आहेत, केव्हा सुरू झाला त्यांचा कार्यकाल? 12व्या शतकामध्ये. जनाबाईचा कार्यकाल सुरू झाला तेव्हा 12व्या शतकामध्ये ज्ञानोबा तुकोबारायांच्या समोर जनाबाईचा कार्यकाल आहे. त्या जनाबाई आहेत, त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये स्त्रीच्या हा तिला सन्मान मिळवण्यासाठी एक क्रांती निर्माण केली, है की नाही? तो समाज आहे, त्या काळची ती स्थिती होती की स्त्रियांनी उंबरठा ओलांडून बाहेर जाणं सुद्धा हा लायकीचं समजलं जात नव्हतं, नव्हे त्याला आचरणीय असं मानल्या जात नव्हतं. तो तत्कालीन समाजाची न्याय व्यवस्था त्याला परवानगी देत नव्हती, पण तोही त्या काळचा न्याय, ती व्यवस्था आमच्या जनाबाईने मोडीत काढली. मला सांगायचं की पुरुष प्रधान संस्कृती तत्कालीन तेव्हापासून आजपर्यंत आम्ही जोपासत आहोत. कशी? जनाबाई त्या स्वतःला नामदेवाची कन्या सुद्धा म्हणू शकत होत्या ना. जनाबाई स्वतःला नामदेवाची कन्या, नामदेवाची भगिनी म्हणू शकत होत्या की नाही? मग त्या जनाबाई आहेत, त्यांचं कवित्व अनेकांचं कवित्व, सर्व संतांनी कवित्व केलं आहे, पण प्रत्येक संतांचा लेखक वेगळा वेगळा आहे. तुकोबारायांच्या कवित्वाचा लेखक आहे संताजी जगनाडे महाराज, नाही का? आमच्या माऊलीच्या ज्ञानेश्वरीचा लेखक कोण आहे? शके 1272 है की नाही? तई टीका केली ज्ञानेश्वरे, सचितानंद बाबा आदर लेखक झाला, नाही का? आमच्या ज्ञानेश्वरीचे लेखक आहेत सचिदानंद बाबा. म्हणून प्रत्येक संतान, श्रीमद भागवताचे लेखक कोण आहेत?
गणपती बाप्पा नाही का, प्रत्येक कर्त्य वेगळे आहेत, निर्माण वेगळे, काव्य निर्मिती एकाने केले आहे पण लेखनी दुसरी कोणी धरली तेव्हा त्याला आकार आलाय. पण जनाबाईच्या भक्तीमध्ये एवढं बळ होत, एवढं बळ होत कि जनाबाईच्या अभंग प्रत्यक्ष भगवंतानी लिहावे एवढी क्रांती त्या काळी जनाबाईने केली नाही का. मग स्त्रियांना कमी लेखण्याचं कारण काय नाही का, स्त्रियांना म्हणे रजधर्म येतो, स्त्रियांना रजधर्म कळतोय ना, हा महिन्याचा पिरियड, स्त्रीला रजधर्म येतो म्हणून तिला नारदाच्या गादीवर उभं राहण्याचा अधिकार नाही. मान्य आहे, जर रजोधर्म स्त्रीला आला नसता, मला सांगा बसलेले आता हा 1000-2000 माणसं असतील, या माणसांपैकी एखाद्याने सांगावं या स्त्रीला रजोधर्म झाला नाही आणि तिने एका पुत्राला जन्म दिला, एखादा असेल पाहणारा तर त्याने सांगून हात वर करावा, त्याला वाटेल ते बक्षीस देण्याची माऊली गुरुदेव महिला सेवा समिती हा